फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। नाश्त्यामध्ये आपण मराठी घरामध्ये पोहे, उपमा हे पदार्थ तर करतोच, पण गेल्या काही वर्षात घराघरात लोकप्रिय झालेला दक्षिण भारतातला एक प्रकार म्हणजे इडली, डोसा, अप्पे, मेदूवडे। पण ते आपण नुसते खाऊ शकत नाही ना, त्याच्याबरोबर आपल्याला नारळाची चटणी आणि सांबार लागतं। सांबारमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारात ते केलं जातं। कर्नाटकातलं वेगळं, तमिळनाडूचं वेगळं, आंध्र प्रदेशमध्ये वेगळं। आज मी तुम्हाला कर्नाटकात, खास करून उडुपी भागात कसं सांबार केलं जातं ते दाखवते। चला सुरुवात करूया। सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण पाऊण वाटी तूर डाळ। त्याच्यामध्ये घालायला आपल्याला भाज्या लागतील, कांदा, मद्रास काकडी ज्याला कानडीमध्ये सौते काय म्हणतात, टोमॅटो, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि वांग। कांदे जरा लहान लहान असले तर 2 तुकडे करा, मोठे असले तर 4 तुकडे करा। वांग मी अजून चिरलं नाही, कारण ते चिरल्याबरोबर काळं पडेल, ते मी ऐन वेळेला टाकणार आहे। टोमॅटोच्या फोडी पण थोड्या मोठ्याच करा, नाहीतर त्याचा एकदम लगदा होईल। तुम्ही दुधी भोपळ्याच्या ऐवजी लाल भोपळा पण वापरू शकता, पण ते जरा सांभाळून वापरा, कारण कधी कधी दुधी भोपळा खूप गोड निघतो आणि मग सांबार अगदी गोड मिठ्ठ होतं, तर ते थोडं प्रमाण सांभाळा। आणि वाटलं तर तुम्ही एखाद दुसरी भेंडी पण त्याच्यात घालू शकता, पडवळ पण घालू शकता। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चिंच आणि गुळाचं पाणी। तर साधारण एक छोट्या लिंबा एवढी चिंच आणि साधारण 2 लिंबांच्या एवढा गुळ हा मी भिजत टाकला आहे, ह्याचं मी नंतर कोळ करून टाकणार आहे। सांबार मसाला पावडर, तिखट, मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि फोडणीसाठी कढीपत्ता, गार्निशिंगसाठी कोथिंबीर। हे सांबार बनवण्यासाठी आपण एक खास अगदी स्पेशल ओला मसाला वाटून घेणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा बोल भरून ताजा खवलेला नारळ, चमचाभर चणा डाळ, चमचाभर उडीद डाळ, 7 ते 8 लाल मिरच्या ज्याला आपण संकेश्वरी किंवा बेडिगे मिरची म्हणतो, अगदी थोडा कांदा चिरलेला, धणे 1 चमचा आणि जिरे 1 चमचा। हे आपण सगळे पदार्थ तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि नंतर खोबऱ्याबरोबर मिक्सरमध्ये वाटणार आहोत, म्हणजे आपला ओला मसाला तयार। ही मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून आता शिजायला ठेवली आहे। 2 हिरव्या मिरच्या स्लिट केलेल्या त्याच्यात टाकते, किंचित हळद आणि आपल्या सगळ्या भाज्या। टोमॅटो सगळ्यात शेवटी टाका, थोडा 5 मिनिटानंतर टाकला तरी चालेल, आता कधी कधी त्याचा लगदा होतो। या सगळ्या भाज्या त्या डाळीबरोबर शिजल्या ना की त्याची छान चव उतरते सांबारमध्ये। आता मी टाकते, कारण मी याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या। आता हे शिजेल तोपर्यंत साईड बाय साईड आपण इकडे मसाला आपला करायला घेऊया। हे मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलं होतं, छोट्या कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं। त्याच्यात टाकूया पहिले चणा डाळ, कारण ती जाड असते, काही एवढा प्रॉब्लेम नाही होत। त्याच्यानंतर उडीद डाळ, कांदा, जिरे, धने, सगळ्यात शेवटी लाल मिरची टाका, कारण नाहीतर ती लगेच करपून जाईल। तेल किती गरम झाले ते बघा, गॅस बंद करून सुद्धा टाकलीत लाल मिरची तरी चालेल। सगळं छान परतलं गेलंय, आता मी गॅस बंद करते। एकीकडे आपण डाळीबरोबर भाज्या शिजत ठेवल्यात, एकीकडे आपण हे मिश्रण करून ठेवलंय। हे थोडं थंड झालं की आपण खोबऱ्याबरोबर वाटण तयार करूया। हे आपलं मिश्रण थंड झालंय, आपण हे आता नारळाबरोबर वाटून घेऊया। पहिल्यांदा नुसतं हे मिश्रण एकदा फिरवून घेऊया, म्हणजे ते जरा बारीक होईल
आणि खोबऱ्याबरोबर चांगलं मिळून येईल. थोडा थोडा करून नारळ घालूया. थोडंसं पाणी घालूया. छान बारीक होईपर्यंत हे वाटायला पाहिजे, म्हणजे मग सांबारमध्ये चांगलं त्याचं बाइंडिंग येतं, नाही तर ग्रेव्ही एकीकडे थोडं पाणी सुटतं त्याला, असं नको. ताटामध्ये पाणी वाहायला नको आहे, अजून थोडं पाणी लागेल आपल्याला. जवळजवळ तयार झालंय, बघूया अजून बारीक करायची गरज आहे का. एकदा थोडस फिरून घेऊया, अजून थोडस पाणी घालून. हा मसाला मी आता जवळजवळ डबल वाटला आहे, म्हणजे आपल्या रेसिपी आपली साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या सांबारची आहे. हा मसाला वाटून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, एअरटाईट झाकण लावून जवळजवळ 1-1.5 महिना सहज टिकतो. म्हणजे तुम्ही एकदा मसाला बनवलात की परत बनवायचे कष्ट नको, तुम्ही 2 वापरू शकता. किंवा जर खूप जास्त सांबार असेल 7-8-10 माणसांसाठी, तर हे एका वेळेला पुरेल तुम्हाला एवढं वाटण. आपलं वाटण तयार आहे. इथे आपली डाळ पण शिजवून तयार आहे, असं आपण थोडंसं कडेला हे करून बघू शकतो. सराईत तुम्ही जर असाल स्वयंपाकात गृहिणी, तर नजरेनेच तुम्हाला कळेल डाळ शिजली की नाही. आता आपण याच्यामध्ये पहिले तिखट मीठ घालूया. मीठ साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून. खटपण एक टीस्पून. हे सांबार मसाला पावडर पण आपल्याला लागते, जरी आपण ओला मसाला वाटला असला तरी ही पण घालायची. आणि हे चिंचगुळाचं पाणी जे आपण केलंय, मी त्याचा कोळ काढून घेतलाय, गुळ चांगला बारीक करून घेतलाय, चिंचेचा कोळ केलाय. तर हे तुम्ही थोडं थोडं घाला आणि तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गोड, आंबट जास्त असेल आवडत असेल तर आंबट. थोडीशी टेस्ट बघून तुम्ही नंतर ते ॲड पण करू शकता. आता आपण आपला हायलाइट म्हणजे वाटलेला मसाला याच्यात घालूया. हा जवळजवळ 1/2 मसाला मी याच्यात घातलाय. मस्त सांबारचा वास इतका सुंदर येतोय.
आता आपल्याला याला फायनल टच द्यायचा आहे, म्हणजे वरून फोडणी द्यायची आहे. आपलं फोडणीचं तेल तापलेलं आहे, त्याच्यात पहिले जाईल मोहरी, मग चवीपुरतं हिंग आणि बेलपत्ता. आणखीन एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते की ही फोडणी दिल्यानंतर ताबडतोब झाकायचं, म्हणजे ती फोडणी व्यवस्थित त्याच्यात मुरते. 3 ते 5 मिनिटं झाली आहेत फोडणी देऊन. हा हा हा, आता आपण याच्यावर मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि खायला काढून घेऊया. वा 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 वा, सुरेख रंग तर आलाय. या रेसिपीचं एक बरं आहे की तुम्ही मध्येच टेस्ट करून प्रमाण कमी जास्त करू शकता, चिंचेचं, गुळाचं, तिखटा मिठाचं, मसाल्याचं. कारण काही काही घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, मीठ जास्त खायचं नसेल, तर अशा लोकांसाठी तुम्ही मीठ कमी घालू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.